हाँ ऑफिस मध्येच आहे मी. हा नाही म्हणजे बाहेर निघाली आहे, नंतर भेटू. अहो थांबा. एवढी काय गाई? दादासाहेब तुम्ही कशाला आलात इथे? मला बोलवायचं ना, मी आले असते तिकडे. आणि कसं आहे की सारखं सारखं इथं भेटणं म्हणजे. ती पोरगी खरंच गायब झाली? खरंच दादासाहेब. विश्वास ठेवतो आम्ही तुमच्यावर, पण त्या पोरीला धरणीनं गिळलं का आकाशानं उचलून नेलं, अशी कशी गायब झाली ती पोरगी? तुम्ही आम्हाला जो ऍड्रेस सांगितला होता त्यावरून काही माहिती मिळवली? ऍड्रेसवर काही खबर नाही मिळाली, पण तिथे वेगळीच माणसं राहत आहेत आणि ती पण 2 वर्षांपासून. रणजितरावांना त्या घरात जाताना तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं? हे बघा दादासाहेब, रणजितच्या मिठीत त्या मुलीला मी स्वतः पाहिले आणि त्या दोघांचे फोटो मी माझ्या हाताने काढलेत. त्या ऍड्रेसवर माझा खबरी गेला होता आणि त्या खबरीनेच त्या दोघांना घरात शिरताना एकत्र पाहिलं. तो खबरी कुठे आहे? खबरी गायब झाला. तो तुमचा खबरी होता का रणजितरावांचा? एक मिनिट दादासाहेब, तुमच्या आई साहेब आणि संजीवनी तिथे गेल्या होत्या ना, मग त्यांचं काय? मग तेव्हा तर त्या काहीच बोलल्या नाही आणि आता तर वेगळ्याच गप्पा मारतायत. आणि आम्हाला त्यांनी जर काही सांगितलं असत तर तुमच्यापर्यंत यायची गरज पडली नसती. कळतय? अशी कशी गायब झाली ती पोरगी? कुठे गेली? गायब नाही झाली दादासाहेब, गायब केली. कोणीतरी थंड डोक्याने सगळे पुरावे नष्ट केलेत. आमचे 2 नंबरी बंधू रणजितराव, त्यांचंच काम आहे. त्यांनी पोलीस ट्रेनिंग लय लक्ष देऊन केली आहे, त्याचा हा पुरावा की त्यांनी सगळे पुरावे नष्ट केले. मॅडम, गुन्हेगार किती जरी हुशार असला ना, काही ना काही पुरावा माग ठेवतो. आता तो पुरावा तुम्हाला शोधायचा. साम दाम दंड भेद काही बी वापरा, त्या पोरीला आमच्या समोर हजर करा. मी खूप प्रयत्न करते, पण प्रॉब्लेम असा आहे ना की खुद्द SP साहेब याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे आणि त्यांना जरा जरी माझ्याबद्दल डाऊट आला ना, तर तुमच्या डिसमिस भावासारखं मला पण डिसमिस करून कायमच घरी बसव. बाबूजी मार्ग. यावं का मी रणजितराव? या ना. काय खबर आहे? ऑल वेल? तुमची दिवस भदकधक झाली असेल म्हणून आम्ही लगेच काही सांगायला विचारायला आलो नाही. आता बोललं तर चालेल काय?
बोला ना। मोनाच्या आई वडिलांचा फोन आला होता, तुम्ही ज्या 3 तारखा काढल्या त्यातली 25 तारीख त्यांना सूट होते तर ती आम्ही फिक्स केली आहे 25। ठीक आहे, मी बघतो पुढचं सगळं। रणजितराव बरे आहात ना तुम्ही? आम्हाला फार आनंद होतोय की तुम्ही। मी आलोच, मला जरा एक फोन आहे। गणेश, रणजितरावांना सांगा आम्ही तयार। ऐसा बॉल सेट होय। वाह, तुम्हाला काही सांगायचं का? नाही नाही, बसा बसा। मी काय म्हणत होतो, तुमच्या नवसाचे साधन अजून किती दिवस राहिलेत? शेवटचे 2 दिवस राहिलेत। आणि जो माणूस तुम्हाला सोबत करतोय त्यानं अनवाणी पायाने काय कंपल्सरी ठेवलंय का? नाही असं काही नाही। का बरं? नाही, आम्ही यायचं म्हणत होतो। नाही नाही सुजित्रा, तुम्हाला ढाब्यावरची बरीच काम आहेत म्हणालात ना तुम्ही। गुलाबराव आहेत की ते करतात मॅनेज, तुम्ही नका टेन्शन घेऊ। नाही नाही ते सगळं ठीक आहे, पण इतके दिवस रणजितराव सोबत करत होते, शेवटचे 2 दिवस तेच पूर्ण करतील। तेवढ्याच जरा जीवाभावाच्या गप्पा मारतात रणजितराव तेव्हा। भीमावशी म्हणते ना, नकटा असावं पण धाकटा असू नये, ते पटले बघा आम्हाला। का बरं? कारण तुमचा सगळा जीव भैया साहेबांवरच आहे। सुजितराव असं काही नाहीये। नाही नाही तसंच आहे, कारण तुमची आणि त्यांची पुन्हा फ्रेंडशिप झालेली आहे, दिलजमाई झालेली आहे, याचा आम्हाला आनंद आहे साहेब। हॅलो, मी म्हणतोय तेवढं करा, ते कॅनलचं काम मंजूर करा, फक्त मी पोहोचोच आहे। रणजितराव हो आलो। निघायचं ना? मी जरा बाहेर एकाला भेटायला चाललोय, अर्जंट आहे। होय काय? मग आमच्या बरोबर येणं शक्य नाही काय तुम्हाला? तुमचं नाव तुम्ही भेटा। येतो। हे लेडी जॉनाब्राव, तू अजिबात गाडी चालवायची नाहीस का? आहो मी एकदम फिट अँड फाईन आहे। आणि कसं असतंय, एकदा का गाडीला चावी लागली का नाही की गाडीच चालवली गेली पाहिजे, नाहीतर वो बुरा मान जातीये, अपमान असतोय तो तिचा। हो का? हा मग, मग गाडीचा मान ठेवायचा असेल तर मग मी चालवतो गाडी। नाही म्हणजे मी चालवली काय, तू चालवली काय, एकूण एकच बस मागे चल। हे बरं आहे, गाडी चालवलेली चालत नाही पण मागं बसलेलं चालत। तू जोरात चालवत असेल तू गाडी। असं कसं फौजदार, तुम्ही साक्षात तुम्ही मला म्हणताय की गाडी हळू चालवायची, असं म्हणल्यावर मी काय तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे? ते बरोबरच म्हणा तुझं। हा मग, पण तुमचंही एक चुकलंय बघा। काय? तुम्ही आज आई साहेबांबरोबर देवळात का नाही गेलं? कसं वाटलं असेल आहो त्यांना, इतके दिवस कंपनी देणारा माझा पोरगा आज अचानकच माझ्यासोबत नाही आहे। माझं नितीन बरोबर काम होते। अहो मग ठीक आहे की, असू दे की काम, काम काय नंतर पण करता आलं असतं। आता काम जास्त महत्वाचं का आपल्या आई साहेब जास्त महत्वाचे? आपला हा विषय सुरू होता का आधी? अहो नाही, हा विषय नव्हता, पण हा विषय पण आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा विषय का नाही? काय द्या की आता उत्तर। संजू प्रत्येक गोष्टीचं उत्तर हवंच आहे का तुला? हा अट्टास कशासाठी? उत्तर आहो, किती वाईट वाटलं असेल का वागलं बरं तुम्ही असं? हा